पावसाळी अधिवेशनात सभागृहात उपस्थित होणाऱ्या जनतेच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. विरोधी पक्षांनी पाठवलेल्या पत्रावरून विरोधी पक्ष गोंधळलेला दिसत आहे अशी टीका त्यांनी केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातल्या पाऊसमानाबाबत चर्चा झाली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या हितासाठी आवश्यक अशी सर्व पावलं आम्ही उचलू अशी ग्वाही त्यांनी दिली. पाहूया या वार्ताहर परिषदेचं थेट प्रसारण. मराठा समाजाची जे कोर्टामध्ये हे झाल्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट थांबली होती, त्याला देखील दादांना माहित आहे तो विषय. आम्ही आल्याला ताबडतोब 3000 जवळपास अधिसंख्य पदाची ती देखील त्यांना देखील नियुक्त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता काही गोष्टी धाडसाने देखील कराव्या लागतात आणि त्या आम्ही केल्या. अशा अनेक योजना आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर अनेक योजना केल्यात आपण, त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल, आपल्याला ते सगळं माहिती आहे. त्यामुळे आम्ही अनेक आरोग्यासाठी खरं म्हणजे मोठा निर्णय घेतला. आज आपण छोटीशी गोष्ट सांगतो, मुख्यमंत्री सहाय्यता निधी 2.5 वर्षामध्ये 2.25 कोटी रुपयाचं वाटप झालं सुधीर भाऊ, आणि आपण वर्षभरामध्ये 86 कोटीचं वाटप आपण केलं लोकांना. आज कोणाचं ऑपरेशन आहे, काय आहे, कोणाचा जीव वाचणार आहे, तर आपले एका सैन्य त्याचा उपचार होतोय, जीव वाचतो, आपल्याला ते पुण्याचं काम आहे. 86 कोटी रुपये वर्षभरामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आपण त्यांना चेक दिले. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचं एक आजारपण असतं, कुठे शस्त्रक्रिया आली तर चिंता लागते काय होणार काय होणार. आणि मग त्यामध्ये देखील आम्ही ठरवलं की 1.5 लाखाची जी योजना महात्मा ज्योतिराव फुले योजना, ती 5 लाखापर्यंतची मर्यादा वाढवली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पिवळं केशरी कार्ड नाही, आता 12 कोटी जनता जेवढी आहे त्या सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. आणि मोदी साहेबांचं देखील मला वाटतं 5 लाख आहे ना त्यांचं. आणि म्हणजे आता चिंता राहील, आजारी पडू नये लोकांनी, परंतु पडलं काय झालं तर चिंता लोकांना परिवाराला आम्ही ठेवली नाही. म्हणजे आम्ही फक्त आमच्या फक्त कुटुंबाची जबाबदारी घेत नाही, आपल्या फक्त आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कुटुंब सगळ्यांची जबाबदारी घेतली. त्यामुळे आपलं मर्यादित आपण न राहता तो आम्ही निर्णय घेतला. जवळपास 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यभर आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज PSCचं अपग्रेडेशन आहे. आज केंद्र सरकारचे मनसुख मांडविया आरोग्य मंत्री आले होते, देवेंद्रजी होते मीटिंगला, आणि त्यांनी देखील सांगितलं की केंद्राकडून तुम्हाला आरोग्य विभागासाठी अगदी PHC पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत जे जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते सर्व आम्ही मदत करायला तयार आहोत. आणि ही जी आरोग्य यंत्रणा आपली सक्षम करण्याचं जे काय काम आहे ते देखील आपलं सरकार या ठिकाणी नक्की करणार आहे. मेडिकल कॉलेज देखील आपण जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याला देखील 4,365 कोटी रुपयाची तरतूद देखील आपण केलेली आहे. आणि जे काय पायाभूत सुविधा आपण पाहतोय की जे शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बरली आपण तो वरळीपर्यंत आणणार, तिथून पुढे कोस्टलला जोडणार, कोस्टलचं पण उद्घाटन लवकरच होणार. आणि मग इथं नरिमन पॉईंटचा मानोस पार तो एकदम रायगडचे चिरले या ठिकाणी MTA समुद्र 22 किलोमीटर सिंगल लॉन्गेज जो आपला सी ब्रिज आहे, आता 1.5-2 तास लागतात, केवळ 20 ते 22 मिनिटांमध्ये ते अंतर माणूस पार करणार. म्हणजे ट्रॅव्हलिंग टाइम वाचणार, आपलं इंधन वाचणार, पोल्युशन वाचणार, वेळ वाचणार, माणसाची काम करायचा उरक वाढेल, एफिशियन्सी वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट मुळे सगळं होतं. हे करत असताना आम्ही पर्यावरणाचा पूर्ण काळजी घेतली आहे. तिथं तुम्ही जाऊन बघा, फ्लेमिंगो पहिले जेवढे होते त्यात वाढ झालेली आहे, एकही फ्लेमिंगो हल्ला नाही तिकडून. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आम्ही वापरलं. आणि असं समृद्धी हायवेला देखील सगळं पर्यावरण पूरक आम्ही 33 लाख झाडं आपण तिकडे लावतोय. आपण तिथे